तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चांदवड उपजिल्हा रुग्णालयात कोविडचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असून या रुग्णांना साधन सामग्री अपुरी पडत असून चांदवड तालुक्यातील देवगाव येथील जय हनुमान विधायक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या संस्थेमार्फत वाफेचे 20 मशीन रुग्णांना भेट देण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ जाधव व दत्ता गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली। चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे काही गोष्टीची कमतरता आहे, त्या गोष्टीमध्ये आम्ही संस्थेमार्फत वाफेचं मशीन हे आपण संस्थे रुग्णालयात देत आहोत, तर ते रुग्णांना हॉस्पिटलतर्फे वाटप करून पुन्हा ते वाफेचं यूज करून पुन्हा ते दुसऱ्या रुग्णांना वाटप करण्यात यावे अशी मी विनंती करतो। जय हनुमान विधायक बहुउद्देशीय संस्था यांना ती कल्पना सांगितली, त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे मशीन आज आपण उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून पेशंटला वेळेवर वाफ मिळेल आणि लवकरात लवकर कोरोनामुक्त होतील। हे मशीन सोमनाथ जाधव यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्व मित्र परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो। यावेळी डॉक्टर सोनवणे, चांदवड PI समीर बारावरकर, शिवसेना शहर प्रमुख संदीप भाऊ उगले, शिवसेना उपप्रमुख दीपक शिरसाट, पांडुरंग भडांगे, दत्ता गांगुर्डे, विकी गवळी आदी उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।